या एका मुख्य मागणीसाठी गेले 3 दिवसांपासून जामनेर आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झालो। संपाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागलेले नाही, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नसताना देखील आज पूर्ण महाराष्ट्रभरातनं जवळजवळ 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। शासनाने त्यांच्यावर खूप मोठी कारवाई ही केली आहे। या कारवाईचा निषेध म्हणून आज आम्ही जामनेर तहसील कार्यालयामध्ये येऊन माननीय तहसीलदार साहेब यांच्या प्रतिनिधींना इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची शासनाकडे विनंती आहे की एकतर आमचं लवकरात लवकर शासनात विलीनीकरण करणं हे गरजेचं आहे आणि ज्या लोकांवरती या निलंबनाच्या कारवाई केली जात आहे त्या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा, त्यांचं निलंबन हे मागे घेण्यात यावं आणि माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे हे कळवण्यासाठी त्यांना आज निवेदन देण्यासाठी इथं त्यांच्या दालनात हजर होतो आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की आमचं जे निलंबन आमच्या कर्मचाऱ्यांचं जे निलंबन झालेलं आहे ते त्वरित मागे घेण्यात यावं। आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं ही शासनाकडे मागणी केलेली आहे। धन्यवाद। आज या ठिकाणी आमच्या संपाचा तिसरा दिवस आहे। संपूर्ण महाराष्ट्रात बघता या संपाला आज 15वा दिवस झालेला आहे। सुरुवातीला 59 आकार हे 100% बंद होते, त्यानंतर भाऊबीज झाल्यानंतर आमचे जवळपास 250 आकार आज या ठिकाणी 100% बंद आहे। आमची एक छोटीशी मागणी या सरकारकडे आणि रास्त मागणी आहे की ST महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा। गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांनी 22 महामंडळांचे शासनात विलीनीकरण केले, त्यावेळेस ST जी ग्रामीण जनतेची रक्तवाहिनी आहे त्या ST दुर्लक्षित केले। आमच्या कामगारांनी कोविडच्या काळातसुद्धा पूर्ण सरकारला पाठिंबा दिला, परंतु आम्हाला आजही त्यांनी दुर्लक्षित ठेवलेलं आहे। आमची त्यांच्याकडे एकच विनंती आहे की त्यांनी आम्हाला राज्य शासनात विलीनीकरण करून शासनाप्रमाणे जे भत्ते भेटतात त्याचा आम्हाला लाभ द्यावा, एवढी आमची त्यांच्याकडे एक विनंती आहे। आणि काल या संपामध्ये आमच्या महामंडळाचे संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 376 कर्मचारी या जुलमी सरकारने निलंबित केले आहे, त्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कामावर घ्यावे। आणि आज एक मोठा मोर्चा मुंबई येथे मंत्रालयावर धडकणार होता, त्या मोर्चालासुद्धा यांनी गालबोट लावण्याचं काम केलं। ठिकठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांनी यांनी अटक केली, त्यांना मुंबईकडे जाऊ दिलं नाही। या सरकारचा मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील ST जनतेच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो।